हॅलो, नमस्कार. मी स्नेहा घाटगे. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आता आम्ही विहानच्या स्कूलमध्ये चाललेलो आहोत. ह्यांना पण आज सुट्टी आहे आणि आज ओपन हाऊस आहे. विहानचं एक्झाम्सचे पेपर्स वगैरे आहेत, ते दाखवतील. आज रिझल्टसुद्धा आहे. मग ह्यांना पण सुट्टी होती तर म्हटलं चला तुम्ही पण, तुम्हाला पण दाखवते की विहान कसं पेपर लिहितो बघा चला. म्हणून मग आम्ही दोघे पण चाललोय विहानला पण घेऊन आणि आता जाऊन येतो. बघूया काय काय विहानचे पेपर्स बघायचे असतात तर खूप एक्साइटमेंट असते. आणि ह्यावेळेस बघू, ह्यावेळेस मी छान त्याचा अभ्यास वगैरे करून घेतलेला. आता बघू कसं काय काय लिहिलंय किंवा किती मार्क्स वगैरे पडले. तसं पण मार्क्स मॅटर करत नाहीत पण तरी एक एक्साइटमेंट असते. तर बघू. मी आता आलो विहानचा रिझल्ट बघून आणि विहानला 91% पडलेले आहे. 91% किती पॉइंट आणि वर किती होत? 91.4 हा पडलेले आहेत. आणि मला वाटलेलं की पहिल्या 3 रँक मध्ये तो बसेल, कारण की मी तशी तयारी करून घेतली होती पण नाही झालं. पहिला जो होता तो तिन्ही पण मुलीच आहेत ह्यावेळेसा आणि पहिला 95% आहे आणि लास्टचा जो तिसरा आहे तो 93% काहीतरी होता. मग टीचरना विचारलं की कसं काय, म्हणजे पेपर त्याने स्वतःच्या स्वतःच सगळे लिहिले आणि खूप छान कसे पेपर लिहिलेले. छान लिहिले पेपर, सगळे A1. सगळे A1. आणि मागचा जो युनिट टेस्ट झालेली त्याची, तेव्हा त्याला सांगायला लागलो होतं थोडं. मग मी मिसना त्यांना विचारलं होतं, त्यांच्या टीचर्सना, की कसं तुम्ही कोणत्या बेसवर हे नंबर काढले किंवा कसं. तर त्यांनी सांगितलं जे नंबरमध्ये येणारी जी मुलं आहेत त्यांना अजिबात आम्ही सांगत नाही, स्वतःचे स्वतः लिहितात. मग त्या पद्धतीने मी विहानची ह्यावेळेस तयारी करून घेतली होती. आणि ह्यावेळेस टीचर म्हणाला एकही शब्द मी विहानला सांगितलेला नाही आहे, सगळे विहानने स्वतःच्या स्वतः लिहिलेले आणि इतकं छान लिहिलेले आहेत पेपर. आणि सगळ्याला पैकीच्या पैकी मार्क्स पडलेले आहेत. म्हटलं की हा 3 रँकमध्ये तो का नाही बसला, तर बोलले की ड्रॉइंगमध्ये त्याचं हे झालं. नाही तर 3 रँकमध्ये विहानच होता म्हणायला लागले, पण फक्त ड्रॉइंगमध्ये त्याला काढण्यात आलं. ड्रॉइंग व्यवस्थित त्याने केला नाही. ते थोडंफार का असेल असं बऱ्यापैकी करायला पाहिजे, ह्याने असं गिरबडल्यासारखं केलेलं आणि मग विहानचं त्याच्यात मार्क केले. पण ठीक आहे, छान मार्क काढलेत आणि चांगलं, म्हणजे छान प्रोग्रेस आहे. आणि मग मी तशी तयारी करून सुद्धा त्याची घेतली होती. तर आता बघू, आता थोडं आता ड्रॉइंगवर मी भर देईन त्याचा आणि ड्रॉइंग चांगलं करून घेईन. बाकीचं मग तर मी लक्ष देतच राहते. आता फक्त ड्रॉइंग एक वीक पडले, तर आता त्याच्यावर मी काम चालू करेन. तर बघू आता नेक्स्ट टाईम कसं काय काय होतं. तर आज आम्ही कात्र झू मध्ये आलोय. तर विहान 2.5 वर्षाचा असताना आम्ही इकडे आलो होतो. आता विहान 4 वर्षाचा आहे त्या साईडला, त्यानंतर आत्ता आम्ही इकडे आलोय. आणि माझ्या ब्लॉगची सुरुवातच ह्या झू पासून झाली होती. म्हणजे माझा जो फर्स्ट ब्लॉग होता तो मी इथे बनवला होता या झू मध्ये. आणि आज पुन्हा मी इकडे आलेली आहे. विहान खूप एक्साइटेड होता, कारण की विहानला आता त्या गोष्टी आठवत नाही आहेत. म्हटलं एकदा त्याला फिरवून आणूया, जास्त लांबपर्यंत ह्यावेळेस जाणार नाही आहे पण थोडंफार इथल्या इथेच फिरणार आहे. तर आज बघू काय काय कसं कसं. माझ्या व्लॉगची सुरुवात इथून झालेली, आठवतो काय माझ्या पहिलं विहान मंकी, किंवा मंकी मंकी दिसला. आम्ही तर बघतो आमच्या गावाला तर रोज मंकी तर रोज पाहूनच असतात. आमच्या गावाला रोज घरावर असतात आणि ते मंकी बघायला रोज इकडे लोक येतात. दिसला ना आमच्या रोज घरावर 10-10 माकडा असतात, त्यामुळे आम्हाला ह्याचं काही नवल वाटत नाही. आता दुसरे बघूया. हे आहे
दिसला का विहान पाण्यात फास्ट जात नाही ते हे बघ पाण्यामध्ये विहान सापांना घाबरायला लागले. येताना नाचत होता, मला बघायचंय बघायचंय. आता खाली उतरे ना, आता उतरवले. आता बॉटमने घेतला होता ते काय आहे ते तिकडे काय आहे ते घेतला होता त्याला इथून ना गेली हा कम कम दिसे दिसला विहान. हे बघ विहान, ते बघ ते बघ ते बघ ते बघ साइन्स ऑफ फ्लेवर. तो डुप्लिकेट आहे चिमू. हा इकडे बघ टिकले बघ टिकले ओरिजिनल दोन्ही दोन्ही ओरिजिनल दिसायला लागलं डुप्लिकेट सारखा ओरिजिनल. तोंड बघितलं काय त्याचं कसं आहे आईज बघ विहान त्याचे आईज आईज बघितले का त्यांचे बघ विहान क्रोकोडाईल ते काय होत मग हा सुसर ते सुसर होत काय काय तिकडे व्यवस्थित बघ विहान सरळ बघ सगळं व्यवस्थित बघ घाबरायचं नाही मी काय सांगते परत मी तुला अरे बघ ना तुला परत ते बघता नाही येणार आहे. इतका घाबराय लागलाय विहान म्हटलं जरा बघ व्यवस्थित त्याला जरा एन्जॉय कर परत परत हे बघायला मग मिळणार नाही पण पुन्हा पुन्हा आम्ही येत नाही तो घाबरतोय. स्विमिंग करतो बघ असं तुला येतं का विहान असं बंदर मामा बंदर मामा. आता विहान आणि मी इथे बसले एका झाडाखाली ते असं आहे. इकडून आम्ही आलोय आता ह्या साईडला सगळे सर्प उद्यान आहे साप वगैरे आहेत या साईडला सगळे ॲनिमल्स आहेत. काय झालं कसं करते रिहान हे बघ तुला बोलवतोय रिहान कसं चढलं वरती चढतोय वरती चढतोय एवढ्या वरती मला वाटतं बिबट्या चढतोय माहित आहे ना बिबट्या एक नाही चांगला गाव एवढे आपले विहान व्यवस्थित बघ इकडेच येतोय बापरे कसला डेंजर आहे
इकडे नाहीये बेबा, कसं बघतोय तिकडे बघितलं का? पाणी पितोय समोर, पाणी पितोय मग चला आता आम्ही निघतो. एवढेच आम्ही अॅनिमल्स बघितले, विहानला अॅनिमल्स बघायचे होते. लॉयन नाहीये आता, बहुतेक तो चेंज केला, नाहीच आहे तिथे. तर त्या जागी तो व्हाईट टायगर ठेवलेला आहे, तर त्याला लॉयन बघायचा होता. तो काय आता त्याला बघता चाला नाही. बाकीचे अॅनिमल्स खूप आतमध्ये आहेत आणि तेवढा तर नाही चालू शकत. गेलं माझं पाय, त्यामुळे बस इतकेच बघितले. आता आम्ही निघतो, आता बघू काय काय करायचं. ही भजी कोणती? कांदे भजी, फालुदा. आणि आता आम्ही आलो आहे एका गार्डनमध्ये, आणि खूप छान गार्डन आहे. आणि इथे आम्ही असं बाकड्यावर बसलो. आज खूप दिवसानंतर अशी मी घराबाहेर पडले होते. म्हणजे ह्यांचा जर वीकली ऑफ असेल तर तसंही तो घरीच आम्ही स्पेंड करतो. असं बाहेर येणं जाणं होत नाही. पण आता ह्यावेळेस म्हटलं की जाऊन येऊया, कारण की विहानची दिवाळीची सुट्टीसुद्धा होती, ती घरीच गेली. म्हणजे आम्ही कुठे बाहेर गेलोच नाही. आणि म्हणून मग म्हटलं की आज आपण जाऊन येऊया. आणि विहानला अॅनिमल्स पाहिजे होते, म्हणून मग आम्ही कात्रज झूमध्ये गेलो. त्यानंतर त्याला स्लायडिंग करायचं होतं, म्हणून हे गार्डन आहेत आमच्या इथे कात्रजमध्ये. खूप सुंदर गार्डन आहे हे, आणि अजून एक आहे ह्याला लागूनच, खूपच भारी वाटतं. जिथे कात्रज लेक आहे, प्लस इतकी सारी झाडं आहेत, आणि फक्त त्यामुळे जरा बरं वाटतं. मला तरी फक्त असं शांत बसून राहायला खूप आवडतं. पण विहान इतका, म्हणजे दिवसभर लिटरली तो खेळत होता तरीही त्याचं घरी जायचं मन नसतं. तर मी तर विचार करते की लहान मुलांमध्ये इतकी एनर्जी असते कुठून, बापरे. आपल्या एनर्जी, आपली एनर्जी त्यांच्या एनर्जीला तर अजिबात मॅच होत नाही. इकडे पण खूप दिवसांनी आले मी. भाऊ वगैरे आलेले तेव्हा हे विठ्ठल थोडं ट्रेनमध्ये बसणार आणि विहानला थोडं ह्याच्यामध्ये खेळायला देणार. जम्प 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 जम्प. आता तिकडे जा ना, वरती जा ना. तर या कात्रज तलावासोबत महाराष्ट्राचा सर्वात उंच तिरंगा ध्वज आणि भारतातील पाचवा सर्वात उंच ध्वजस्तंभ इथे उभारण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता किती मोठा आहे. आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला प्रचंड गर्दी असते. स्विमिंग करणार का? तर जम्प करणार? पुण्याच्या या ट्रॅफिकसह मी आजचा व्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय बाय. हरे कृष्ण.